Picasso! देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं केली जातात. याचं मुख्य कारण असं आहे की उपराष्ट्रपती जे संसदेचे सभापती आहेत त्यांचा अतिशय अपमानास्पद वागणूक आणि त्यांची मिमिक्री करून त्यांची जी टिंगल उडवण्याचा प्रयत्न केला जातो हा उपसभापती उपराष्ट्रपतींचाच अपमान नाही तर हा पूर्ण देशाचा अपमान आहे, हा संसदेचा अपमान आहे. आणि ही जी संसद आपली संविधानाने चालते हा संविधानाचा अपमान आहे. तर निश्चितपणे ही जी संविधानिक पद आहेत याचा अपमान करणं म्हणजे संविधानाचा अपमान करणं आहे. तर आमची अशी मागणी आहे की राहुल गांधी असेल हे तृणमूल काँग्रेसचे आमदार असतील खासदार असतील यांनी सगळ्यांनी जाहीर माफी मागावी, या देशाची माफी मागावी, उपराष्ट्रपतींची माफी मागावी असं आमचं मुख्य मागणी आहे. देशाचं उपराष्ट्रपती पद हे संविधानिक 2 नंबरचं पद आहे. 1 नंबरचं राष्ट्रपतीचं पद आहे, 2 नंबरचं उपराष्ट्रपतीचं पद आहे आणि 3 नंबर पंतप्रधान पदाचं पद आहे. त्यामुळे या संविधानिक पदावर कर्तव्य बजावत असताना त्यांची टिंगलटवाळी करणं तसं पाहिलं गेलं तर हा देशाचा अवमान आहे आणि देशाच्या संविधानिक पदाचा अवमान केल्यामुळे मिमिक्री करणाऱ्या खासदारांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या राहुल गांधींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.